75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकार हर घर तिरंगा ही मोहीम राबवते. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तसंच आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही राष्ट्रध्वज लावावा असंही आवाहन करण्यात आलंय. मात्र घरी झेंडा फडकवायचा असेल तर त्याचे काय नियम आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. राष्ट्रध्वज फडकवायला ध्वजसंहिता 2002 तसंच राष्ट्रीय प्रतीक अपमान विरोधी कायदा 1971 पालन करावं लागतं. अलीकडच्या काळात या संहितेत दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. 30 डिसेंबर 2021 केलेल्या एका बदलानुसार पॉलिएस्टरच्या कापडाचाही ध्वज तयार करायला वापर केला जाऊ शकतो. याआधी फक्त खादीच्या कापडाचाच ध्वज तयार करण्याची परवानगी होती. तर 20 जुलै 2022 केलेल्या एका सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकवता येईल. तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकवण्याची परवानगी होती. पण राष्ट्रध्वज फडकवताना कोणकोणत्या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात? एक, ध्वज फडकवताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित मोकळ्या ठिकाणी फडकवावा. ध्वजावर काहीही लिहू नये. 2, भारताचा राष्ट्रध्वज ज्या उंचीवर फडकवला आहे त्याच्या बरोबरीच्या उंचीवर किंवा लांबीवर कोणताही इतर ध्वज फडकवू नये. 3, ध्वज फडकवताना नारिंगी रंग वरच्या बाजूला राहील, तसंच ध्वज स्तंभाच्या उजव्या बाजूला राहील याची दक्षता घ्यावी. 4, ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं किंवा फुलाच्या पाकळ्या टाकण्याची गरज असेल तर त्या ठेवता येईल. 5, कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी किंवा कोणतीही वस्तू झाकण्यासाठी ध्वजाचा वापर केला जाऊ नये. 6, राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच तो पाण्यावरही तरंगता नसावा. 7, कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर ध्वजाचा वापर केला जाऊ नये, तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळला जाऊ नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्र यासाठी कापड म्हणून त्याचा वापर केला जाऊ नये. 8, राष्ट्रध्वज काढताना तो संपूर्ण आदर सन्मानानेच काढला जाईल. त्याचं कुठेही नुकसान होणार नाही किंवा तो कुठेही असाच टाकला जाणार नाही याची काळजी घेणंही आवश्यक आहे. त्याला व्यवस्थित ठिकाणी जतन करून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. या नियमांचं काटेकोरपणे पालन होईल याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा पहिल्यांदाच गुन्हा घडल्यास दंड करण्याची